घोडबंद रोड परिसरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणाऱ्या रॅडिफ स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात. याच उपक्रमांचा भाग म्हणून ठाणे शहरातील विविध प्री स्कूल ओनर्सच्या एका मेळाव्याचं आयोजन नुकतंच रॅडिफ स्कूलच्या पटांगणामध्ये करण्यात आलं होतं. ठाणे आणि आसपासच्या परिसरातील प्री स्कूलचे मालक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकत्र येऊन एकमेकांच्या विचाराने प्री स्कूलिंग या क्षेत्रामध्ये काय प्रयोग करता येऊ शकतात याचं विचारमंथन यावेळेस करण्यात आलं. रॅडिफ स्कूलच्या प्रिन्सिपॉल नयना मॅडम यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माझा हा उपक्रम जो आहे, आमचा जो विचार आहे, तो सगळ्या प्री स्कूल ओनर प्रिन्सिपल्सला एकत्र आणून एक संघटना बनवून त्या मुलांसाठी किंवा पालकांसाठी किंवा त्या प्री स्कूलसाठी एक गिव्ह अँड टेक प्रोग्राम, एक्सचेंज प्रोग्राम, जिथे पालकांना एक विजन मिळेल, एक प्रिन्सिपल्स ज्या आहेत किंवा त्यांच्या काही त्यांचे काही स्ट्रगल्स असतील, काही चॅलेंजेस असतील, बरेच काही चॅलेंजेस असतात आणि त्यामुळे चांगल्या चांगल्या ज्या बालवाडी आहेत, प्री स्कूल्स आहेत, त्या हे चॅलेंजेस मीट न करता बंद होतात. रॅडक्लिफचा उपक्रम जेणेकरून सगळ्यांना एकत्र आणेल आणि एकत्रच नुसतं नाही आणणार, पण एकत्र काम करू आम्ही टुवर्ड्स अ कॉमन गोल अँड दॅट विल बी डेफिनेटली एक्सचेंज ऑफ आयडियाज, जिथे देवाणघेवाण विचारांची होईल, भरपूर काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील, पॅरेंटिंग वर्कशॉप्स असतील. त्या प्री स्कूलसाठी आम्ही एक कॉमन प्लॅटफॉर्म प्लॅन करतो आहे. हियर द फोरम वॉन्ट्स टू टेल यू समथिंग दॅट हियर वी आर टुडे टू शेअर द नॉलेज विच इज अवेलेबल ग्लोबली, विच वी इंडक्ट इन अ व्हेरी सायंटिफिक वे and in a way which is very easy on the children and helpful for the parents, to keep the parents in a very safe mind that the children are safe, loving and a beautiful growing atmosphere. Asha prakarcha vichar manthana madhun vividha prakarcha ideas samor yetat ani tyacha vidyarthyancha hitacha drushtikonatun nischitpane fayda hoo shakel ase ya seminar madhe sahbhagi zalelya preschoolcha owners ni sangitla. I just want to thank Mrs. Naina ma'am from Radcliffe School, who had conducted the forum for the preschool education, and we have got an idea about the preschool education. Preschool, jo country ke ek bahut hi requirement hai, isko hum log preschool ko kaise aur aage le ja sakte hain, bachcho ko kaise hum log aur एजुकेशन दे सकते हैं, इंटेलिजेंट बना सकते हैं, क्योंकि आजकल हम लोग खाली प्री स्कूल ओनर्स नहीं, हम लोग बच्चों के गार्डियन्स बन चुके हैं. तर या ओपन फोरम जो प्री स्कूलचा स्टार्ट केलेला आहे, त्यांनी आमच्यासारख्या जे नवीन आत्ताच या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे, त्यांच्यासाठी हे एक मार्गदर्शन ठरणार आहे की प्रत्येक मुलाला योग्य ते शिक्षण कसं मिळावं विथ रूल्स अँड रेग्युलेशन्स, आणि एकमेकांकडून शिकून एकमेकांचं एक्सपिरियन्स शेअर करून लहान मुलांना योग्य तो संस्कार देऊन पुढची पिढी कशी चांगल्यातल्या चांगल्या आपल्याला घडवता येईल याच्यासाठी हा उपक्रम आहे. प्रोग्राम अटेंड करताना मला खूप आनंद वाटतंय आणि मला नयना मॅम आणि डॅरिक सरला धन्यवाद द्यावं वाटतंय की त्यांनी असं खूप छान पाऊल उचलला आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र केला. ऑन वन स्टेज शी ब्रॉट ऑल ऑफ अस. दिस यस्टरडे अबाउट दिस फोरम अँड अबाउट दिस इव्हेंट, सो आय वॉज सो एक्साइटेड अँड आय रिअली फील ब्लेस्ड दॅट आय केम हिअर, आय अटेंडेड दिस यू कुड से इव्हेंट, अँड आय एम रिअली ब्लेस्ड टू मीट नयना मॅम अँड डायरेक्टर